लसीकरणामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी संदेश कार्यालय पॅटर्न ठरला यशस्वी. नगर तालुक्यातील खंडाळ्यात नंबर लावलेल्या सर्वांना मिळाली लस. हातावर नंबर लिहून सोशल डिस्टन्सिंग ठेवून झाले लसीकरण. सरकारने आता गाव तिथे लसीकरण मोहीम सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लसीकरण केंद्रावर सोशल डिस्टन्सिंग न पाळले गेल्यामुळे लसीकरण केंद्रच कोरोनाचे हॉटस्पॉट बनू पाहत होती. त्यामुळे नगर येथील जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले यांनी अभिनव योजना राबवली. लसीकरण करण्यासाठी आलेल्या प्रत्येकाच्या हातावर नंबर लिहून नंबरप्रमाणेच गर्दी न करता रांगेत लसीकरण केले. संदेश कारले यांचा हा पॅटर्न कमालीचा यशस्वी ठरला. आजूबाजूंच्या गावांनी देखील हाच प्रयोग राबवण्याचे ठरवले. एरवी लस घेण्यासाठी लोक रात्री 12 वाजता लसीकरण केंद्रात येऊन मुक्काम करत रांगा लावतात, तर काही जण ऐनवेळी येऊन राजकीय वशेला लावून लस घेतात. संदेश कारले यांनी नामी उपक्रम शोधून काढला. याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होतंय. लोकांनीच आता याला संदेश कारले पॅटर्न असं म्हटलंय. आज नगर तालुक्यातील खंडाळा येथे कोविडच्या लसीकरणाचा कॅम्प आयोजित करत आला. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने आपण नगर तालुक्यामध्ये आता गाव तेथे लसीकरणाची मोहीम सर्व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापती, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, सर्व यमो, तिथल्या गावातले प्रत्येक CHO, आरोग्याचे सर्व कर्मचारी, ग्रामसेवक बंधू, अंगणवाडी ताई, आशा सेविका, आरोग्याचे सर्व कर्मचारी बंधू भगिनी आणि प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, त्यांचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, विशेष करून शिवसेनेचे कार्यकर्ते या गाव तेथे लसीकरणाच्या मोहिमेमध्ये सहभागी होत आहेत. सर्वप्रथम ज्यावेळेला लसीकरणाचं सुरू झालं त्यावेळेला लोकांमध्ये उदासीनता होती. लोक लसीकरण करण्यासाठी अजिबात येत नव्हते आणि दिवस आम्हाला बोलत सांगायला यायचं, लस घ्या, लस घ्या, लस घ्या, घेत नव्हते. परंतु नंतर जशी कोविडची साथ सुरू झाली त्यावेळेला लसीकरणासाठी खूप गर्दी उसळली. 5:00 नाही तर रात्री 12 वाजतासुद्धा लोकं त्या PHC जाऊन झोपायला लागले आणि नंबर लावायला लागले. आणि ज्यावेळेला नंबर सुरू व्हायचे त्यावेळेला झोपलेले लोक वेगळे आणि मध्येच कोणतरी येऊन नंबर लागलेले आमच्यासारखे लोक वेगळे. एक VIP कल्चर किंवा VIP संस्कृतीनुसार वशिल्याचं सगळं सुरू झालं आणि खूप मोठ्या अडचणी या ठिकाणी तयार झाल्या. रात्री 12:00 येऊन जर लोकांना लसीकरणासाठी हातभाव लागत असेल तर याच्यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे म्हणून आपण त्या ठिकाणी टोकन पद्धती सुरू केली. टोकन पद्धती केल्यानंतर ग्रामपंचायतीकडे टोकन दिले. परंतु जर समजा माझ्याकडे टोकन दिले तर माझ्या जवळचे 4 माणसं असतील तर तो 1 माणूस येऊन 4 टोकन घेऊन जायचा, दुसरा माणूस आला तर 10 टोकन घेऊन जायचा. त्याचाही त्या योजनेचाही फजा उडाला गेला आणि मग शेवटी आज आपण आता या ठिकाणी टाकळीकाजी असेल किंवा महानगरपालिका असेल या ठिकाणी प्रचंड गोंधळ लसीकरणात उडाला आणि मग त्यात सुसूत्रता आणण्याकरता आपण आता एक नवीन पद्धत चालू केली की जो माणूस ज्या वेळेला येईल सगळ्यांना सांगायचं की अगदी तुम्ही 9 वाजता किंवा 10 वाजताच त्या ठिकाणी या, तोपर्यंत कोणीही येऊ नका. आल्यानंतर त्याच्या हातावरती नंबर टाकला जातो, नंबर 1, आणि त्याचं नाव रजिस्टरला लिहिलं जातं. दुसरा माणूस आल्यानंतर त्याच्या हातावरती नंबर टाकला जातो की नंबर 2, आणि त्याचं नाव रजिस्टर केलं जातं. अशा रीतीनं ही लसीकरणाची मोहीम राबवली जाते आणि स्पीकर बऱ्याचशा ठिकाणी लावण्याची व्यवस्था बरेचसे सरपंच, उपसरपंच किंवा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक वगैरे करतात. फक्त तो नंबर पुकारला का तो माणूस पुढे येतो, त्या माणसाचं इंडिकेशनच नंबरने केलं जातं आणि मार्कर पेनने नंबर टाकला जातो. म्हणजे कुठल्याही प्रकारचं वशिला नाही, सर्वसामान्याला दिली जाते. आणि गाव तेथे लसीकरण झाल्यामुळं जी वृद्ध माणसं असतील 60 वर्षाच्या वयाचे पुढचे त्यांना आपण प्रथम प्राधान्य त्यावेळेला दिलं होतं. परंतु काल परापरच शासनाचा आता JR आला की ज्यांना दुसरा डोस आहे त्यांना प्रथम प्राधान्य द्यायचं आणि फक्त दुसऱ्या डोसचं लसीकरण आपण या ठिकाणी आता पूर्ण करतो आहे. परंतु गोंधळ आणि व्यवस्थित नियोजन याच्यावरती ही रामबाण उपाय आपल्याला सापडला की हातावरती नंबर देणे, कुठल्याही प्रकारचा गोंधळ होत नाही, अगदी सोशल डिस्टन्सिंग पाळलं जातं आणि सॅनिटायझेशन व्यवस्थित होतं, सगळ्या टेस्ट व्यवस्थित होतात, कुठल्याही प्रकारची गडबड होत नाही. यामध्ये मोठ्या प्रमाणावर जी अडचण येत आहेत की लोक फर्स्ट डोस घेत असताना रांगेमध्ये उभे राहतात, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा मोबाईल नंबर काही म्हाताऱ्या माणसांकडे किंवा वृद्धांकडे ज्येष्ठ नागरिकांकडे नसतो, तर मागचा पुढचा जो माणूस एका माझ्यासारखा माणूस म्हणतो जाऊ याचा नंबर देऊन टाक, रजिस्ट्रेशन केलं जातं, पहिला डोस घेतला जातो, तो माणूस घरी निघून जातो. परंतु अडचण येते ते दुसरा डोस घेताना कोणता मोबाईल नंबर दिला हाच सापडत नाही आणि मोबाईल नंबर दिल्याशिवाय दुसरा डोस रजिस्ट्रेशन होत नाही. म्हणजे ह्या बारीक सारीक अडचणी अतिशय आम्हाला या ठिकाणी हे डोस देताना घेता येतात. त्या सगळ्या बाजूला करून यशस्वीपणे शासनाची ही लसीकरणाची मोहीम सर्वांच्याच सहकार्याने, याबाबतीत पक्ष निवेश अजिबात नाही, परंतु सगळ्या ग्रामस्थ सरपंचांच्या सहकार्याने कसं करता येतं याचा उत्तम नमुना आपण या ठिकाणी नगर तालुक्यामध्ये आपण केलेला आहे. नुसतं माझा जिल्हा परिषद गटच आहे असं नाही, पूर्ण नगर तालुक्यामध्ये ही लसीकरणाची मोहीम व्यवस्थितपणे पार पाडली जाते. ज्या ठिकाणी व्यवस्थितपणे हातावरती नंबर टाकतात ती अजिबात कुठल्याही प्रकारची अडचण नाही आता होत आहे आणि एक आशादायक चित्र तयार होतं. आणि मुख्यत्वे करून लसीकरण करत असताना 1 मेच्या दिवशी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो तर त्यावेळेला स्प्रेड कुठून स्प्रेड होऊ शकतो
त्याचे कारण शोधताना 100 लस आल्यानंतर 500 माणसं येतात. 60 वर्षाच्या माणसांना यायचं म्हणलं त्याला घेऊन एक तरुण जातो. त्यामुळे दुप्पट तिप्पट माणसांची गर्दी आणि त्या ठिकाणी कोरोनाचा होणारा प्रादुर्भाव वाढता होता. त्याच्यावरती हा रामबाण उपाय या ठिकाणी सापडला की गर्दीच नाही, आरामशीर 10 वाजता या ठिकाणी लसीकरण सुरू होणार होतं. 10:05 सुरू असताना लोक यायला सुरू झाले, म्हणजे जे रात्री 12 येत होते ते, म्हणजे लोकांचे हाल थांबले, प्रशासनावरचा लोड कमी झाला आणि अगदी सुसूत्रता या पद्धतीमुळे येते. त्यामुळे खरोखरच मी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी, मग ग्रामपंचायतचे असतील, आरोग्य विभागाचे असतील, अंगणवाडीताई आशाताई असतील आणि इतर माझ्याकडून काही नावं राहिली घ्यायचे राहिले असतील, त्याचे सरपंच, उपसरपंच, सरदर्शक व आमचे सर्व शिवसैनिक यांच्या एकत्रित प्रयत्नाने हे कॅम्प यशस्वी होत आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.